संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथील लक्ष्मीबाई मुरलीधर टावरे आणि मुरलीधर गणपत टावरे यांचा अभिष्टचिंतन तसेच सहस्रचंद्र दर्शन सोहळा 19 मे रोजी मोठ्या थाटामाटात आणि आनंदात पार पडलाय. आई लक्ष्मीबाई आणि वडील मुरलीधर टावरे यांनी नांदूर येथे राहत असताना शेती करत अतिशय खडतर असे मार्गक्रमण केलंय. नांदूर हे गाव उंच पठारावर असल्याने येथे कायमच दुष्काळी परिस्थिती असते. येथील शेती ही पावसावर अवलंबून असल्याने त्यातच थोडीफार पिके घेऊन आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत अतिशय खडतर परिस्थितीत मुलांचे चांगल्या पद्धतीने शिक्षण करून त्यांना नोकरीला लावण्याचे काम या दाम्पत्याने केलंय. ही मुले आज चांगले उच्च विद्याविभूषित असून चांगल्या पदावर काम करत आहेत. आई वडिलांचे ऋण कोणी फेडू शकत नाही, पण त्याचाच एक भाग म्हणून संतोष टावरे आणि जनार्दन टावरे या मुलांनी आई वडिलांचा डोळ्यात पारणे फेडणारा अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला होता. या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने वृक्षारोपण, मोफत नेत्र तपासणी, शस्त्रक्रिया शिबिर, शर्करा तुला, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, माजी सैनिकांचा सत्कार अशा विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन संतोष टावरे मित्र परिवार तसेच सत्कार सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे,
अजय फटांगरे, शंकर खेमनर, जनार्दन आहेर, मारुती नरवडे, अर्चना बालोडे, प्रियंका गडगे, नवनाथ आरगडे, सुनंदा भागवत, मंगला गर्भे, आनंदा गाडेकर, हिरालाल पगडाल, गणेश सुपेकर, किरण शिरोळे, पोपट सुपेकर, दत्तात्रेय शिरोळे, ज्ञानेश्वर सुपेकर आदींसह शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारुती नरवडे यांनी केले तर आभार संतोष टावरे यांनी मानले. प्रतिनिधी नवनाथ गाडेकर, माय न्यूज, संगमनेर.